नमस्कार, मी किरण वाबळे. आपण आहोत साकूर या छोट्याशा गावामध्ये, आणि या ठिकाणी आपण बघतोय गणपती आलाय आणि गौराईचं आगमन या ठिकाणी झालंय. आपण आहोत प्रगती खडंगळे यांच्या घरी. अतिशय छान सजावट केली आहे. आपण ज्या ठिकाणी बघितलं तर छान अशी पिंडे या ठिकाणी केलेली आहे, आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून त्यांनी या ठिकाणी, जसं आपण दिवाळीला फराळ करतो, ते फराळ या ठिकाणी आपण बघतोय. बैल बैल असेल, आणि जर या ठिकाणी बघितलं तर तेली समाजाचे असल्यामुळे त्यांनी जो या ठिकाणी देखावा दाखवला आहे तो खरोखर खूप लक्षणीय आहे आणि खूप छान आहे. आपण यांची चर्चा करणार आहोत की कसं त्यांनी नियोजन केलं, गौऱ्यालंद कसं वाटतं, काय वाटतं. या ठिकाणी महिला येत असतात, हळदीकुंकवाचा छान असा कार्यक्रम होत असतो. आपण गप्पा मारूया त्यांच्याशी. प्रगती किरण खडांगळे. गेल्या 14 वर्षापासून आम्ही हा गौरी आमच्या घरी येत असतात. त्या 3 दिवसामधला आमचा जो उत्साह आहे तो खूप आनंदी आणि दुगणित असतो. त्या दिवशी जसं आमच्याकडनं होतं तसं जसं गौराईंकडनं होतं तसं आम्ही करत जातो. याच्यामध्ये माझ्या जाऊबाई असतात, माझी मुलं असतात, आमच्या सगळ्यांचा सहभाग असतो यामध्ये. ह्यावेळेस आम्ही जेजुरीचा देखावा करायचा म्हणजे हे केला, प्रयत्न केला, पण जेवढा शक्य झाला तेवढा आम्ही करण्यात केला आहे. हा आम्ही तेली समाजाच्या असल्यामुळं तो आमचा एक उद्देश म्हणजे प्रतीक आहे आमचं, ते एक म्हणून ते ठेवले. माझ्या जाऊबाई, माझी मुलं, माझी मुलगी, माझ्या मैत्रिणी फराळाचं बनवलेत, मिठाई आणलीत, पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, सवासनी असतात. नमस्ते, मी योगिता घडांगळे. आमच्या घरी महालक्ष्मी असतात आता 13-14 वर्षापासून. ज्या त्या आम्हाला म्हणजे आमच्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढं आम्ही करत राहतो, त्या आमच्याकडून करून घेतात. नियोजन म्हणजे त्या आम्हाला जशी बुद्धी देते तसं आम्ही करत राहतो. असं फराळचं करणं, हे सजावट करणं. मागच्या वर्षी आम्ही आर्टिफिशियलचं केलं होतं, ह्यावर्षी आम्ही आता जेजुरीचं हे केलं, गोंधळाचं वगैरे. घरात आम्ही सगळे जावा, माझे जावला आणि मुलं, पुतणे, शेजारचे वगैरे, मैत्रिणी वगैरे करू लागतात आम्हाला सगळे मदत. आपण या ठिकाणी बघितलं, खरं तर जेजुरीचा देखावा तयार करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. अतिशय छान सजावट आहे. या ठिकाणी आपण होतो खडंगळे परिवारासोबत. पुढील कार्यक्रमात भेटूया पुढील कुटुंबासोबत. तोपर्यंत नमस्कार.